पुढची बातमी बघूया गेल्या अनेक दशकांपासून मुंबईकरांना अविरत सेवा देणाऱ्या बेस्टनं आता आणखी एक पाऊल पुढे टाकत मुंबईतली पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस मुंबईकरांसाठी आणलेली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे सप्टेंबर महिन्यापासून ही एसी डबल डेकर इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे पुढील दोन वर्षात मुंबईत तब्बल नऊशे एसी डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत या डिसेंबर महिन्यापर्यंत शंभर डबल डेकर बसेस रस्त्यावर उतरवण्याचा बेस्टचा प्रयत्न आहे सुरुवातीला या नवीन बसेस सी एस एम टी ते नरिमन पॉईंट कुलाबा ते वरळी आणि कुर्ला ते सांताक्रूज या मार्गांवर धावतील आणि नंतर त्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली जाईल या एसी डबल डेकर इलेक्ट्रिक बसचं किमान भाडं हे सहा रुपये असणार आहे आपण सध्या या ए सी डबल डेकर इलेक्ट्रिक बसच्या उद्घाटन प्रसंगाची ही दृश्य पाहतो आहोत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांच्या उपस्थितीत ही ए सी डबल डेकर इलेक्ट्रिक बस बेस्ट मुंबईकरांच्या सेवेसाठी आणणार आहे सप्टेंबरपासनं या ए सी डबल डेकर इलेक्ट्रिक बसची सेवा सुरू केली जाणार आहे सुरुवातीचे काही दिवस तीन ही एसी डबल डेकर इलेक्ट्रिक बस धावेल त्यानंतर हळूहळू फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार आहे न्यूज एटीन लोकमतवर या एसी डबल डेकर इलेक्ट्रिक बसची उद्घाटनाची ही दृश्य आपण पाहतो पुढच्या आणखीन एक महत्वाची बातमी बघूया कामगारांसाठी राज्य सरकारच्या कामगार विभागानं मध्यान्ह भोजन ही संकल्पना अंमलात आणली या योजनेत बांधकाम क्षेत्राशी निगडीत काम करणाऱ्या कामगारांचा समावेश करण्यात आलाय मात्र बीड जिल्ह्यात या योजनेचा कामगारांना लाभच मिळत नसल्याचं वास्तव समोर आलेलं आहे बीड जिल्ह्यात तब्बल अठरा हजार मजुरांना कागदोपत्री दररोज जेवण दिलं जातं मात्र प्रत्यक्षात मजुरांना हे जेवण मिळतच नाहीये विशेष म्हणजे मजुरांना जेवण दिल्यानंतर कुठलीही सही किंवा कुठलाही पुरावा ठेवला जात नाही किती मजुरांना रोज जेवण दिलं जातं या संदर्भातला कोणताही तपशील उपलब्ध नाही कामगारांसाठी सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत मिळणारं मध्यान्ह भोजन कोण पळवतंय असा प्रश्न आता निर्माण झालाय आणि याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जाते आणि मी तर प्रत्येक ठिकाणी कामं करतो रोजंदारीने आणि आमच्या सोबत कधी डबे असतात किंवा कधी नसतात आम्ही अन्नधान्याची जी गाडी अन्न वाटपची जी गाडी ती जी जेवण द्यायला त्या जेवणाच्या गाडीला आम्ही हात करतो पण ती गाडी थांबत नाही पंढरी जी ना। कॉलनी बनलेली आहे ह्याच्यात कमीत दो कमी दोनशे ते अडीचशे लोक काम करतात काम चालू नवी कॉलनी आहे नवी बस्ती आहे इथं काम चालू आहेत पण इथे आतापासून एकदा बी ते आले नाही आणि विचारलं नाही आम्हाला जेवण बी आलेलं नाही हा पण ते आतापर्यंत काही जेवण बिवण काही आलेलं नाही आणि देत बी नाही इकडे येत बी नाही आता की मध्यान्ह भोजनाची जी स्कीम आहे त्या स्कीमचं असं झालं बोलायचीच भातानं बोलायचीच कडी म्हणजे सर्वसामान्य जीवनीकरून जे काय लाखो हजारो मजूर आहेत त्या मजुरांना कुठल्याही प्रकारचं जीवन मिळत नाही या मजुराच्या बोगस सहाय्य करून कोट्यात रुपयाचा घोटाळा बीड जिल्ह्यात होत आहे कारण कुठल्याही मजुराला मी आजपर्यंत या गाड्या फक्त रोडनी पळताना दिसतात कुठल्याही मजुराला याच्यातून दोन घास खातात मी स्वतः तरी प्रत्यक्ष आत पण बघितलेलं नाही